श्री स्वामी समर्थ मी प्रांजली। बघा 29 तारखेला आहे चंपाषष्ठी आणि आता सुरू आहे खंडोबाची नवरात्र। बरेच जण असं म्हणता की खंडोबाची नवरात्र म्हणजे 9 दिवस का, तर असं नाही। खंडोबाची नवरात्र ही 6 दिवसांची असते, म्हणजे मल्हारी मार्तंड षडरात्र उत्सव असतो। तर या म्हणजे ज्या दिवशी ज्यांच्याकडे घटस्थापना केलेली असते, 24 तारखेला सुरुवात होती खंडोबाच्या घटस्थापनेची, तर ज्यांच्याकडे स्थापना केली आहे त्यांच्याकडे 6 दिवस नंदादीप लावला जातो, 6 दिवस उपवास पकडला जातो, म्हणजे 5 दिवसांचा उपवास असतो आणि 6व्या दिवशी तो सोडला जातो। 6व्या दिवशी तळी भरली जाते, बाजरीचा रोडगा, वांग्याचं भरीत, ज्यामध्ये नवीन आलेला लसूण, कांद्याची पात टाकून भरीत बनवलं जातं, याचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्याचबरोबर पूर्णाचा, वरणाचा हा पण स्वयंपाक बनवून याचा नैवेद्य दाखवला जातो। कांद्याची भजी वगैरे या दिवशी बनवली जातात। बरेच जण जे चातुर्मास करतात म्हणजे काय, की 4 महिने कांदा लसूण खात नाही, तर ते या चंपाषष्ठीपासून कांदा लसूण खायला सुरुवात करतात। आणि ज्यांच्याकडे खंडोबाची नवरात्र नसते, तर त्या घरातसुद्धा बरेच जण अखंड नंदादीप हे 6 दिवस लावून ठेवतात, जसं की मी पण लावते आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनीसुद्धा लावलेला असेल। तर बघा, जो आता आपण चंपाषष्ठीच्या दिवशी, चंपाषष्ठी आपण साजरी कशी करायची, तर चंपाषष्ठीच्या दिवशी जो आपण नंदादीप लावलेला आहे, तर आपण रोज समजा त्यामध्ये तेल वगैरे टाकत असू, तर आपण आता आदल्या दिवशीच 5व्या दिवशी तेल वगैरे टाकायचं, 6व्या दिवशी तेल वगैरे काही टाकायचं नाही, मग 5व्या दिवशीचं जे तेल वगैरे असेल ते जोपर्यंत तेवत राहील तोपर्यंत ते तसंच ठेवायचं, त्यानंतर ते उचलायचं। आणि ज्यांनी घट बसवला आहे तर ते या दिवशी घट उचलतात, घट हलवतात। आणि या दिवशी तळी भरणं म्हणजे काय केलं जातं, की आपलं तांब्याचं तामण आहे त्यामध्ये तांदूळ टाकून त्याचं अष्टदल कमळ बनवलं जातं, त्यामध्ये भंडारा टाकला जातो, एक तांब्याचा कलश घेतला जातो, त्यामध्ये पाणी, सुपारी, 1 रुपयाचं नाणं, खोबरं हे टाकलं जातं, त्यावर आपली नागवेलीची पानं ठेवली जातात आणि एक नारळ ठेवला जातो। तर 5, 7, 3 अशा प्रमाणामध्ये मुलांना बनवून 3 वेळा ती तळी उचलली जाते आणि ती उचलताना एळकोट एळकोट जय मल्हार असा जयघोष केला जातो। आणि त्यानंतर जो मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे नैवेद्य जो आपण बनवलेला आहे त्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि खंडोबा रायांची आरती केली जाते। तर अशा पद्धतीने आपल्या कुलदैवताचा, जे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे आपलं खंडोबा राया, यांचा मान सन्मान केला जातो। बघा, बऱ्याच वेळेला काय होतं की आपण आपल्या कुलस्वामिनीची, कुलदेवीची सेवा करतो पण कुलदैवताची सेवा करत नाही। मग ते न केल्यामुळे काय होतं की गर्भ राहतो पण तो टिकत नाही, सतत मिसकॅरेज होतं किंवा गर्भधारणाच होत नाही, नवरा बायकोमध्ये भांडणं होतात, मुलांचं मुलींचं लग्न जमत नाही, ते ऐकत नाहीत, ते वाईट मार्गाला जातात, अशा बऱ्याच गोष्टी जेव्हा आपण आपल्या कुलदेवीची, कुलदैवताची आणि पितरांची सेवा आपल्याकडून होत नाही त्यावेळेला असं होतं। आणि बऱ्याच वेळेला काय होतं बघा, बरेच जण सेवा करतात, उपाय करतात पण त्याचा त्यांना फरक पडत नाही। तर अशा वेळीसुद्धा आपण जर कुलदेवी, कुलदैवत आणि पितरांची सेवा केली तर नक्कीच आपल्याला जे आपण सेवा करतो, उपाय करतो, याच्यामध्ये फरक जाणवेल आणि त्याचा म्हणजे असर आपल्यावर होईल, ज्याच्यासाठी आपण गोष्टी करतो त्या व्यवस्थित होतील। आणि या दिवशी आता सेवा सर्वात महत्त्वाचं, चंपाषष्ठी दिवशी आपल्याला बघा, तसं तर आपण सुरुवातीपासून ज्या दिवशी खंडोबा नवरात्र सुरू झाले तर चंपाषष्ठीपर्यंत बऱ्याच जणांनी 5 किंवा 11 श्री मल्हारी मार्तंड सप्तशतीचे पाठ केले असतील, पारायण केलेले असतील। माझंसुद्धा चालू आहे, जे आपण 11 करणार आहोत त्यांनी रोज 2 करायचे, शेवटच्या दिवशी जे राहिलं ते करायचं, किंवा रोज 2-3 आपल्या पद्धतीने करायचे। ज्यांना 5 करायचे आहेत तर त्यांचे 5 दिवसातच 5 पाठ होऊन जातात, पण ज्यांना करायचे होते पण शक्य झालं नाही, किंवा ज्यांना 5 दिवस केलेले आहेत, तर त्यांनी सुद्धा या चंपाषष्ठीच्या दिवशी आपण सर्वांनी, भलेही आपल्याकडे घट बसवलेले असू देत किंवा नसू देत, आपल्याला मल्हारी मार्तंड सप्तशतीचा 1 पाठ करायचा आहे या दिवशी, 1 पाठ करायचा। किमान बघा, घट असल्यावर कसं त्यांच्याकडे पूर्ण मान सन्मान केला जातो, पूर्ण वर्णांचा स्वयंपाक वगैरे सगळं होलं जातं, पण आपल्याकडे घट नसतील तर मग आपण काय करायचं, ही सेवा करू शकतो आणि काही गोडाचा नैवेद्य दाखवू शकतो, किंवा हे त्या जो खंडोबा रायांचा जो आवडीचा नैवेद्य आहे तो म्हणजे बाजरीची भाकरी, बाजरीचं रोडगं, वांग्याचं भरीत, याचा नैवेद्य पण आपण बनवून दाखवू शकतो आणि आरती करू शकतो। याने नक्कीच काय होईल, आपल्या घरामध्ये जर मुलामध्ये, नवऱ्यामध्ये,
जमत नसेल, वडिलाचं मुलाचं जमत नसेल तर ते जमायला लागेल. आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे ते जर सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला येत असतील तर कुठेतरी त्या प्रॉब्लेम्समधून पुढे जाण्याचा मार्ग मिळतो. कामामध्ये अडचणी अडथळे येत असतील तर ते काम पूर्ण व्हायला लागतं. जर आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल तर अशा या सेवांनी उपायांनी आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळू लागते आणि आपलं प्रत्येक कार्य सिद्ध होतं. एकंदरीतच काय तर आपला संसार हा सुखाचा होतो. बघा, संसार म्हटलं, आयुष्य म्हटलं की आडी अडचणी संकट हे तर आलेच आले, तुम्हाला आले, मला आले, प्रत्येकालाच आले. पण ह्या सेवा उपाय हे काय करतात आपल्या आयुष्यामध्ये काम, तर ज्या आडी अडचणी येतात तर त्यातून बाहेर निघण्याचा आपल्याला मार्ग दाखवतात. त्या आडी अडचणींमध्येच आपल्याला गुरफटून ठेवत नाहीत. म्हणूनच आपल्याला ह्या सेवा आणि उपाय करायचे असतात. श्री स्वामी समर्थ.